नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मधुमेहवरती असणारे आयुर्वेद उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात आयुर्वेदाचार्य असणारे डॉक्टर मिलिंद पाटील आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपले सर्वांना ओळख करून देतो आहे डॉक्टर मिलिंद पाटील सरांची नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून डॉक्टर मिलिंद पाटील सहभागी झालेले आहेत आपल्यावरती ते मधुमेहासाठी असणाऱ्या आयुर्वेद उपचारांविषयी मार्गदर्शन करणार आहेत पण आजच्या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व असं आहे की खास करून पापेश्वरनी प्रस्तुत केलेला म्हणजे श्री धूत पापेश्वर लिमिटेड ह्या कंपनीने प्रस्तुत केलेला असा हा आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारार्थ असा हा कार्यक्रम आहे ज्या अंतर्गत आपण खास करून मधुमेहावरती कशी मात करता येईल हे आपण जाणून घेणार आहोत पण ह्या अनुषंगाने थोडीशी आपण माहिती घेऊया खास करून आज आयुर्वेदामध्ये असणाऱ्या औषधांचं प्रमाणीकरण कसं केलं जातं आणि आता अतिशय मान ृत अशी औषधं श्री धूतपापेश्वर कंपनीकडनं आपल्याला सर्वसामान्य रुग्णांसाठी पुरवण्यात येत आहेत ज्याच्यामध्ये विविध प्रकारची औषधं आहेत पण थोडंसं श्री धूत पपेश्वर लिमिटेडविषयी जाणून घेत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की अठराशे बहात्तर साली ह्या आयुर्वेद कंपनीची स्थापना झाली आणि गेली एकशे पंचेचाळीस वर्षाहून अधिक काळ आता ही कंपनी आपल्या आयुर्वेदाची सेवा देत आहे ज्याच्यामध्ये प्रमाणीकृत आणि मानकीकृत औषधं आहेत खास करून मला सांगायचं वाटतं की ह्या अंतर्गत खास करून क्वालिटीचं प्रमाणपत्र म्हणजे जे आय एस ओ नाईन थाउजंड वन टू टू थाउजंड एटीन हे जे प्रमाणपत्र आहे हे, हे खास करून या ठिकाणी श्री दूध पापेश्वर कंपनीला मिळालेलं आहे आणि विविध प्रकारच्या औषधांचं निर्माण हे ह्या अंतर्गत करण्यात येत आहे आपण या ठिकाणी बघूया की कशा रीतीने ही जी दूध पापेश्वर जी कंपनी आहे ही या ठिकाणी काम करत आहे सगळ्यात महत्वाचा भाग हा असा आहे की आपण लॅपटॉपवरती बघूया आता की हा एकंदरीतच मार्ग जो है। आहे ह्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या औषधांचं प्रमाणीकरण आणि असणारी एकंदरीतच औषध पद्धती ह्याच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोत पण खास करून मधुमेहती असणाऱ्या औषधांविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर मिलिंद पाटील यांनी गेली चार दशकाहून अधिक काळ आयुर्वेदाची सेवा केलेली आहे खास करून विविध आयुर्वेद महाविद्यालयामध्ये ते त्यांनी प्राध्यापकाचं काम केलेलं आहेच पण खास करून औषध निर्माण शास्त्रामध्ये त्यांची विशेष माहिती आणि असणारं एकंदरीतच त्यांचं जे प्रावीण्य आहे त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत ह्या व्यतिरिक्त खास करून मधुमेवरचं असणारं जे खास करून संशोधन आणि त्या अनुषंगाने असणारे जे औषध आहेत त्याहीविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत पण पुन्हा एकदा स्वागत करू या कार्यक्रमामध्ये सरांचं सर एकंदरीतच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ह्या विविध प्रकारच्या असणाऱ्या मधुमेवरील उपचारांविषयी मार्गदर्शन घेत आहोत पण सर्वप्रथम मला आवर्जून आपल्याला पहिला प्रश्न असं वाटतं की मधुमेहाची एकंदरीतच आयुर्वेदीय संकल्पना कशी केलेली आहे किंवा एकंदरीतच आयुर्वेद मधुमेहाकडे कशा रीतीने बघतं काय सांगता येईल आयुर्वेदाकडे मधुमेहाविषयी फार उपयुक्त अशी माहिती ग्रंथांमध्ये दिलेली आहे आज ज्या प्रमाणात मधुमेह प्रचलित आहे समाजामध्ये त्या प्रमाणात तितकं तो तेव्हा नसेलही पण प्रमेह म्हणून आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मधुमेहाचं वर्णन केलेलं आहे आणि प्रमेह चॅप्टर्समध्ये जेव्हा चरक शुश्रुत वाघभट मधुमेहाचं वर्णन करताना सांगतात तेव्हा एक लक्षात येतं की आज आपण ज्याला डायबिटीस म्हणून म्हणतो तो हा प्रमेह हा विकार आहे सो so, प्रमेहाची कारणे प्रमेहाची लक्षणे प्रमेहाची पूर्वरूपे आणि प्रमेहाची निश्चित आणि दीर्घकालीन चिकित्सा कशी करावी कर आणि यशस्वी चिकित्सा कशी करावी कर याचं मार्गदर्शन आमच्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मिळतं येस या अनुषंगाने आपण जाणून घेतलं आयुर्वेदीय संकल्पना आपण एक आता एव्हीद्वारे जाणून घेऊया की डायबेटीस कसा होतं आणि त्याच्यात इन्सुलिनचं काम कसं चालतं आपण बघूया पहिली एव्ही या अनुषंगाने सर काय सांगता येईल की मधुमेहामध्ये कशा रीतीने नक्की एकंदरीतच हा ही प्रक्रिया घडते काय सांगता येईल जेव्हा आपण ही ए व्ही बघतोय तेव्हा एक लक्षात घ्यायला पाहिजे खाल्लेलं अन्न पचन मार्गातून जेव्हा पास होते तेव्हा ते त्यातलं ते 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 र रक्त त्यातली शर्करा रसरक्तामध्ये मिसळते आणि जेव्हा रक्तामध्ये शर्करा मिसळते अन्नातली तेव्हा पँक्रियसमधनं इन्शुलिन सिक्रीट केलं जातं आणि हे इन्शुलिन शर्करेला शरीराच्या धातूंमध्ये प्रवेश करण्यात मदत करते मधुमेहमध्ये होतं काय की इन्शुलिनमुळे जो काही प्र प्रवेश धातूंमध्ये होतो तो थांबतो इन्शुलिनला आपण एक किल्ली समजूया बरोबर आणि जेव्हा त्या किल्लीने कुलूप उघडत नाही तेव्हा त्या कंडिशनला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो आणि जेव्हा शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स उत्पन्न होतो तेव्हा शर्करा रक्तातली वाढत जाते कारण ती शरीराला उपयोगी होत नाही आणि असं हे दुष्टचक्र चालू राहतं इन्शुलिन डज नॉट ॲक्ट ऑन द ट्रान्सफर ऑफ ग्लुकोज इन टू सेल आणि म्हणून साखर वाढत जाते आणि जसजशी रस रक्तात साखर वाढत जाते तसतसे अनेक अंगांवर अनेक अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होतात ओके okay, हे आपण जाणून घेतलं की कशा रीतीने एकंदरीतच डायबिटीसमध्ये विविध अंगावरती दुष्परिणाम होतात कारण रक्तातली साखर वाढले या अनुषंगाने पुढे डायबिटीसमध्ये काय काय कॉम्प्लिकेशन होतात तेही आपण जाणून घेऊया पुढची एव्ही बघूया या अनुषंगाने सर काय सांगता येईल की संपूर्ण डोळ्यापासून एकंदरीतच सगळ्या अंगावरती त्वचेपर्यंत सगळीकडे डायबिटीसचे दुष्परिणाम दिसतात हा का घातक आहे काय सांगता येईल आम्हाला नाव या एव्हीमध्ये जसं दिसतंय तसं संपूर्ण शरीरात रसरक्तातर्फे शर्करेचा प्रसार होत असतो आयुर्वेदात तीन अवयव फार मद महत्त्वाचे मानले गेलेले आहेत ज्यांना आम्ही त्रिमर्म म्हणून म्हणतो हृदय बस्ती आणि शीर या चित्रामध्ये आपल्याला ती अवयव स्पष्टपणे दिसत आहेत जेव्हा रक्तातली शर्करा साखर खूप वाढते तेव्हा रक्ताची घनता वाढते आणि असं जास्त घनता असलेलं रक्त जेव्हा हृदय बस्ती आणि शीर या अंगप्रत्यंगात या अवयवांमधनं जातं तेव्हा त्या ते अवयवांना एक प्रकारची इजा होत राहते आणि वर्षानुवर्ष जरी रस्त रख, रक्त शर्करा कंट्रोलमध्ये जर येत नसेल तर काही वर्षांनी मेंदूचे होता, 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 विकार होतात हृदयाचे विकार होतात किडनीचे विकार होतात डोळ्यांचे विकार होतात यांना आपण सामान्य भाषेत डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स असं संबोधतो येस आपण हे बघितलं की कशा रीतीने विविध स्वरूपाचे विकार आपल्याला होऊ शकतात आणि आज जी आधुनिक चिकित्सा आपल्याला दिसते ती साखर नियंत्रणात आणण्यासाठी केवळ डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी आज औषध आहेत ज्याच्यामध्ये ओरल हायपोग्लायसेमिक्स आहेत किंवा इन्सुलिन आहे आणि ह्या औषधांचा सुद्धा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो ज्याच्यामध्ये यकृतावरती किंवा किडनीवरती म्हणजेच मूत्रपिंडावरती होणारे दुष्परिणाम परिणाम आहेतच पण ह्या व्यतिरिक्त वजन वाढणं सेंट्रल ओबेसिटी हा एक मोठा दुष्परिणाम ह्या औषधांचा दिसतो आणि पुन्हा हे दुष्टचक्र थांबत नाही औषधं वाढत राहतात गोळ्यांवरनं इन्सुलिन घ्यायला लागतं आणि हे दुष्टचक्र कुठेतरी भेदायचं असेल तर मला वाटतं आयुर्वेद हा एक आशेचा किरण आहे सर्वच मधुमेही रुग्णांसाठी त्यामुळे जरूर आपल्याला ह्या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर पुढे ज्या संपर्कासाठी आपण स्क्रीनवर नंबर बघतात हा टिपून घ्या खास करून ही हेल्पलाईन आहे मधुमेही रुग्णांसाठी आयुर्वेदाची हेल्पलाईन आहे ज्याच्यावरती आपण फोन करू शकता प्रश्न विचारू शकता आणि खास या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता सर या अनुषंगाने मला विचारायचं की एकंदरीतच हे जे दुष्टचक्र आहे आज आधुनिक शास्त्राची औषधं त्याचे होणारे दुष्परिणाम मधुमेहचे दुष्परिणाम हे भेदायचं असेल तर आयुर्वेदाकडे खरोखर कर सगळंच जग आशेचा किरण म्हणून बघतोय तर आज आयुर्वेदामध्ये काय त्या ठिकाणी अनेक आपण कंटेंट सुद्धा आणलेले दिसत आहेत विविध प्रकारची द्रव्य दिसत आहेत काय सांगता येईल मला आधुनिक औषधांचा विचार करायच्या आधी आयुर्वेदानुसार मधुमेह काय आहे याचा आपण विचार करूया हे बघा आयुर्वेदानुसार शरीर दोष धातू मलांपासून बनलेलं असतं आणि मधुमेहाची जी की का कारणं आहेत ती जर नित्यसेवन केली उदाहरणार्थ आराम उदा उदाहरणार्थ आराम करणे बैठे काम झोपा काढणे खूप खाणे पिणे मांसाहार सेवन करणे दुधातुपाचे पदार्थ सेवन करणे आणि यामुळे शरीरातले कफ क्लेद मांस आणि कफ धातू यांची दृष्टी होते आणि ते बस्ती मार्गे युरिट मूत्रवाह मार्गे बाहेर जातात तेव्हा त्याला आपण मधुमेह असं म्हणतो मधुमेहाचे दोन प्रकार आहेत एक स्थूल प्रमेही आणि एक कृषप्रमेही खास करून स्थूल प्रमेहाचे प्रमाण जास्त आहे नव्वद टक्के प्रम डायबिटीस हे स्थूल प्रमेही असतात आणि स्थूल प्रमेहाची जी काही चिकित्सा आयुर्वेदात सांगितलेली आहे ती अत्यंत लागू पडते आजच्या आधुनिक जीवनात सुद्धा ओके okay. आणि त्यामुळे ही चिकित्सा करणं किंवा त्याच्याविषयी माहिती घेणं हे महत्त्वाचं आहे आपण संपर्कासाठी जी हेल्पलाईन बघतात स्क्रीनवरती ती जरूर टिपून घ्या खास करून आयुर्वेद उपचार मधुमेहावरचे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हेल्पलाईन नंबर आहेत त्याच्यावरती आपण फोन करू शकता आपले प्रश्न विचारू शकता डायबिटीसच्या रुग्णांसाठी मला वाटतं एक वरदान अशी ही हेल्पलाईन आहे ज्याच्यावरती आपण फोन करून ह्याविषयी अधिक माहिती आणि ह्या सर्व उपचारांचा लाभही घ्या सर ह्या अनुषंगाने पुढे जाऊन विविध प्रकारची औषधांच आयुर्वेदामध्ये दिसतात ज्याच्यामध्ये वसंत कोसमाकर हे प्रमुख औषध औषध म्हणायला हरकत नाही जे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या रीतीने मधुमेह रुग्णांसाठी काम करतं ह्याच्यामध्ये सर काय घटक आहेत आणि एकंदरीतच ता आमच्या प्रेक्षकांना काय माहिती देता येईल बरे झाले आपण वसंत कुसुमाकरचा मधुमेह चिकित्सेमध्ये उल्लेख केला पण त्याआधी आयुर्वेदिक चिकित्सा आपण सर्वांगीण अशी चिकित्सा आहे असं संबोधतो हो। म्हणून मला वाटतं त्या विषयावर बोलणं अधिक उपचित होईल जेव्हा आम्ही आयुर्वेदिक चिकित्सेचं क्लासिफिकेशन करतो तेव्हा हो। हो आम्ही आहार विहार आणि औषध या प्रकारे औषधाचं क्लासिफिकेशन केलेलं असतं तर आयुर्वेदानुसार आहारामध्ये ज्या हेतूंनी डायबिटीस होतो ते ऑफकोर्स टाळायला पाहिजे आणि यवप्रधान असतो भवेत प्रमेही अशी स्पष्ट आदेश चर्काचार्याने दिलेला आहे म्हणजे हाय फायव असलेली अन्नद्रव्य आपण अधिक प्रमाणात सेवन करावं विहारामध्ये व्यायामाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे या ठिकाणी मी एका श्लोकाचा उच्चार करू शकतो अश्विनी कुमार आपल्याला माहिती आहेत बरोबर अश्विनी कुमार दोन होते तर एका श्लोकामध्ये अश्विनी कुमारांचं वर्णन केलेलं आहे परिश्रम मिताहारौ भुगतौ अश्विनी सुतौ ताव अनादृत्य नैवाहम वैद्यमन्यम क्षमाश्रय या श्लोकाचा अर्थ जाणून घेणं फार महत्वाचं आहे एक आजारी व्यक्ती समोर उभा आहे आणि तो त्या हेल्दी व्यक्तीला निरोगी व्यक्तीला विचारतो रे तू कसा काय रे इतका चांगला राहतोस कोणत्या वैद्याची चिकित्सा तो घेतोस तर तो हेल्दी व्यक्ती त्याला सांगतो तो निरोगी तो स्वस्त व्यक्ती त्याला सांगतो की परिश्रम आणि मिताहार हे आपल्याला पृथ्वी तलावर मिळालेले अश्विनी कुमार आहेत आणि त्यांचा अनादर करून मी कोणत्या डॉक्टरकडे जात नाही मी कोणत्या वैद्याच्या आश्रयाला जात नाही हे एवढं थोर परिश्रम आणि मिताहार याचं वर्णन आयुर्वेदात करून ठेवलेलं आहे सो मधुमेहाच्या चिकित्सेसंबंधात पहिल्यांदा परिश्रम आणि मिताहार यांचा जर आपण लाईफस्टाईलमध्ये अंगीकार केला तर फार फायदा होतो येस yes. आधुनिक पुस्तकांमध्ये सुद्धा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे कमीत कमी तीन आधी ती परीक्षित केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण ती औषधं सुरू करतो असं सुचवलं पाहिजे परिश्रम आणि मिताहाराबरोबर विविध अशी औषधं आयुर्वेदात वर्णन केली आहे त्याचं वर्णन आपल्याला बघणार आहोत एकंदरीतच काय काय औषध चिकित्सा आहे आयुर्वेदामध्ये ही आपण जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेशांचं स्वागत आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मधुमेहवरती असणाऱ्या आयुर्वेद उपचारांविषयी आणि प्रख्यात वैद्य मिलिंद पाटील आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत खास करून कार्यक्रमाच्या पूर्वातच आपण जाणून घेतलं की कशा रीतीने मधुमेहाची संप्राप्ती ही आयुर्वेदाने सांगितलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आयुर्वेदिक उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेत आहोत वैद्यराज मिलिंद पाटील सरांकडनं वैद्यराज मिलिंद पाटील सर सध्या दूधपापेश्वर लिमिटेड जी खास करून आयुर्वेद निर्माण कंपनी आहे त्याच्यात त्यांचे वैद्यकीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आणि मला अर्जून सांगायचं वाटतं की षक कंपनीने आता विविध प्रकारच्या आयुर्वेद असणाऱ्या औषधांचं हे प्रमाणीकरण आणि मानकीकृत करण असणारी औषधं यांचं निर्माण सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारची औषधं आहेत आणि खास करून स्वामला नावाचं औषध त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे ज्या जेवणप्रश्नाच्या सिद्धांतांवरती अवलंब या ठिकाणी आपण बघूया लॅपटॉपवरती की कशा रीतीने ह्या स्वामलाविषयी आपल्याला आजच्या एकंदरीतच असणाऱ्या धकाधकीच्या जीवनात असणारा ताणतणाव घालवून ताकद मिळवून आपल्याला रसायन चिकित्सा या ठिकाणी मिळणार आहे आणि ह्याचं उत्पादन खास करून स्त्री दूध कंपनी करत आहे आणि आपण जो संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात खास करून ताकदीसाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी म्हातारपण टाळण्यासाठी वयातील विविध प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी आपण ह्या स्वामला जे ज्यवनप्रश्ता सिद्धांतांवरती आधारित असं हे प्रॉडक्ट याचा वापर करू शकता ह्या व्यतिरिक्त खास करून मधुमेह रुग्णांना जे शैथिल्य आलेलं आहे किंवा खास करून ज्यांना लैंगिक समस्या आहेत त्यांच्यासाठी एक विशेष स्वरूपाचं औषध आहे जे आहे शिलाप्रवंग जे आपण बघूया आता स्क्रीनवरती शिलाप्रवंग आपल्याला या ठिकाणी अतिशय ताकद देणार आहेच पण ह्या अनुषंगाने विविध प्रकारचे असणारे शैथिल्य क्लेब ह्याचा नाश करून आपल्याला पुन्हा एकदा पुनर्निर्मितीचा आनंद हा ह्या औषधातून आपल्याला मिळू शकतो तर जरूर आपण ह्या विषय अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती फोन करा खास करून स्वामला जे ज्यवनप्राश्च सिद्धांतांवरती आधारित आहे सुवर्णयुक्त असं हे औषध औषध आहे आणि शिलाप्रवंग स्पेशल हे सुद्धा सुवर्णयुक्त औषध आहे या दोन्ही औषधांची निर्मिती ही श्री दूतपेशर कंपनीने केलेली आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खास करून प्रमाणीकरण औषधांचं करण्यामध्ये अग्रेसर आहे श्री दूतपेशर लिमिटेड आणि त्यांना आय नाईन थाउजंड वन टू थाउजंड एटीन हे क्वालिटीचं प्रमाणपत्रही मिळालेलं आहे त्यामुळे जरूर आपण ह्या सर्व गोष्टींचा लाभ घ्या फक्त त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत आहात पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळत असताना आजच्या कार्यक्रमामध्ये जे आपण खास करून चर्चा करत आहोत ती मधुमेहावरती असणाऱ्या आयुर्वेद उपचारांविषयी आणि वैद्य मिलिल मिलिंद पाटील आपल्याला कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतायत सर पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळेत असताना इथे विविध प्रकारची द्रव्ये आणलेली दिसत आहेत आणि वसंत कुसुमागरचा उल्लेख आपण केला होता मगाशी आम्हाला काय सांगते याविषयी बघा आयुर्वेदात मी आधी म्हटल्याप्रमाणे आहार विहार औषध असं क्लासिफिकेशन केलेलं असतं आणि जेव्हा औषधांचं क्लासिफिकेशन आम्ही करतो तेव्हा रसौषधी आणि काष्टौषधी असं वर्णन केलेलं असतं या ठिकाणी मी काही काष्टौषधी आणलेल्या आहेत जे आपण सुपरिचिततेच्या आहेत खा ब ह्या बघा ही हळद आहे नाव चरक संहितेमध्ये हळदीला प्रमेहाचं किंवा मधुमेहाचं सर्वोत्तम औषध असं गणलं गेलेलं आहे हळदीच्या नित्य सेव सेवनामुळे ब्लड शुगर तर कमी होतेच पण त्याबरोबर शरीरातले कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते हृदयासाठी ते फार उत्तम असं औषध आहे त्याबरोबर हृद बस्ती क्षीर या तीन अवयवांसाठी जे खास करून मधुमेहामध्ये बाधित होत असतात अशासाठी हळदीचा चांगला चांगला अत्यंत अत्यंत उपयोग चांगला होऊ शकतो येस दुसरं एक औषध आहे ते अत्यंत सुप्रसिद्ध असं औषध आहे आमला म्हणून आवळासुद्धा एक सुंदर औषध मधुमेहासाठी वर्णन केलं गेलेलं आहे खास करून वाघभटाचार्यांनी हळद आणि आवळा यांना मधुमेहामध्ये अग्रस्थान द्यावं धात्री निशे असं स्पष्ट वर्णन केलं गेलेलं आहे त्याबरोबरच ही अगेन आपण महादेवाला जी पत्र वाहतो बिल्वपत्र सुद्धा उपयोग हो मेद कमी करण्यासाठी कफनाशन करण्यासाठी आणि इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी उत्तम असा होतो हे दृष्टफलप्रद आहे गुळवेल किंवा गुडूची विषयी आपण सर्वांस परिचय असेल बरोबर याला आम्ही त्रिदोष शमनी आणि रसायनी असं संबोधतो रसायनी शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे जेव्हा मधुमेहामध्ये मी गुळवेलीचा उल्लेख करतो तेव्हा रसायन शब्दावर जास्त महत्त्व द्यायला पाहिजे रसरक्तात जेव्हा शर्करा वाढते तेव्हा संपूर्ण शरीरातलं जे सर्क्युलेशन आहे ते बाधित होतं अशावेळी रसायन नावाची जी कल्पना आहे ती त्या सर्व स्रोतसांना मोकळं करतं आणि शर्करेला आपापल्या धातूंपर्यंत पोहोचण्यास मदत करतं तशी ही गुळवेल अत्यंत उपयुक्त अशी काम देते मधुमेहामध्ये दे। yes. शिलाजिताविषयी मला वाटतं बरेच लोक जाणत असतील मधुमेहामध्ये वापरलं जातं शिलाजीत हे अत्यंत कफनाशक असं औषध आहे मधुमेहामध्ये कफदृष्टी होते हे मी सर्वात आधी सांगितलेलं होतं आणि जेव्हा शिलाजित म्हणून आपण कफ प्रमेहासाठी वापरतो तेव्हा ते सर्वोत्तम औषध आहे याचा आपल्याला परिचय होतो सर ही जी काही काम कॉमन औषधं आहेत हे काय सर आणलेलं इथे अजून एक पुढे द्रव्य मला दिसते आणलेलं हे जे आहे आवळा आम्हाला ताजा मिळाला म्हणून ताजा आणला पण ही आवळकंटी आहे आवळ्याचे शुष्क तुकडे आहेत आणि हे सुद्धा आवळ्याचं जे काय मी वर्णन केलं ती आवळ कंटीच आहे येस मला वाटतं आणि ह्या सर्व औषधांचा वापर करून श्री धूतपापेश्वरने पापेश्वरने मधुमेह कुसमाकर या औषधाची निर्मिती केलेली आहे जे आपल्याला उपलब्ध आहे आणि खास करून ते वैद्यांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकता ह्या ह्यासाठी फक्त आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवरती आपण ज्या संपर्कासाठी स्क्रीनवरती बघतात ह्या हेल्पलाईनवरती आपण फोन करून आपले प्रश्न विचारू शकता खास करून मधुमेहवरती असणार आयुर्वेद उपचारांची माहिती घेऊ शकता खास करून आयुर्वेदाची ही हे हेल्पलाईन आहे आणि ह्यावरती आपण विविध प्रकारच्या आयुर्वेद औषधांची ज्याच्यामध्ये खास करून विविध प्रकारची औषधं आहेतच पण आपल्याला ताकदीसाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी स्वामला आहे त्याचप्रमाणे लैंगिक समस्यांसाठी किंवा मधुमेहामध्ये काम करणारं असं शिलाप्रभंग औषध आहे शिलाजिताविषयी उल्लेख केला जातो आणि ह्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे औषध आहेत सुवर्णकल्प आहेत ज्यांचा जरूर आपण या ठिकाणी वापर करू शकता विविध प्रकारच्या आजारांमध्ये आणि ह्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची असेल तर जरूर पुढे जी हेल्पलाईन देत दिस बघतात आपण जी स्क्रीन त्याच्यावरती फोन जरूर करा एक आठ शून्य शून्य दोन दोन नऊ आठ सात चार अशी ही हेल्पलाईन आहे वन एट झिरो झिरो डबल टू नाईन एट सेवन फोर ज्याच्यावरती आपण फोन करू शकता प्रश्न विचारू शकता आणि या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता सर ह्या अनुषंगाने आम्हाला अजून काय मला वाटतं मधुमेहांसाठी एक चांगला संदेश असा आहे की एकदा मधुमेह झाला एकदा मधुमेह झाला म्हणजे तो बरा होत नाही असा एक समज आहे पण मला वाटतं आयुर्वेदाच्या ज्या उपाय आहेत खास करून परिश्रम मिताहार आणि ही जी काही रसायन औषधं मी तुम्हाला सांगितलीत याने नवीन असा जो डायबिटीस आहे तो आपण नक्कीच रिव्हर्स करू शकतो सो so, डायबिटीस रिव्हर्सल ज्याला म्हणता येईल म्हणजे आपण हे इन्सुलिन किंवा जे औषधं घेत आहोत ते बंद करून जर का आयुर्वेदाची कास धरली तर जरूर हळूहळू ही औषधं आपल्याला कमी करता येतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि पुन्हा एकदा आपण गोळ्यामुक्त किंवा इन्सुलिन मुक्त असं आयुष्य जगू शकता फक्त त्यासाठी आयुर्वेदाची कास धरा आणि फोन करा पुढील नंबरवरती सर आपण जेव्हा मधुमेहविषयी माहिती घेतोय तेव्हा मधुमेहाचे वे वेगवेगळ्या प्रकारची कॉम्प्लिकेशनसुद्धा आहेत आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी खास करून आयुर्वेदामध्ये म्हणजे विशेष करून मधुमेहाच्या जोडीने आपल्याला ब्लड प्रेशर येतं हृदयरोग येतो किंवा अशा स्वरूपाचेही आजार येतात तर एकंदरीत अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काही सल्ला द्यायला आवडेल का जेव्हा मी या वन वनौषधींचा उल्लेख करत होतो तेव्हा ही सारी जी वनस्पती आहेत ती ब्लड शुगर कमी करतात हे नक्की पण ब्लड शुगर कमी करण्याबरोबरच ती हृदयाला बल्य ठरतात किडनीचं काम व्यवस्थित करतात मेंदूवर चांगलं काम करतात आणि संपूर्ण शरीराचं जे काही वहन संवहन करणाऱ्या धमण्या असतात त्यांची स्वच्छता राखण्याचं कार्यसुद्धा या औषधांमुळे होतं आणि त्यामुळे डायबिटीजचे जी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ती आपण निश्चितच रिड्यूस करू शकतो किंवा टाळूही शकतो प्रिव्हेंटही करू शकतो इतकी खात्री आधुनिक वैद्यक या औषधांविषयी देतं सर एकंदरीतच जेव्हा आपण औषधांविषयी बोलतो तेव्हा आपल्या आयुर्वेदीय संकल्पनेनुसार रस औषधी आहेत आणि काष्ठ औषधीत किंवा भैषज्य कल्पनेमध्ये वर्णन केलेली औषधं अशी सांगितली जातात ही आपण आत्ता सगळी बघत आहोत ही औषधं ह्याच्या बरोबरीने आणखीन काही वापरलं जातं का वसंत कुसुमाकर सारख्या औषधांमध्ये अजून काही द्रव्य सुवर्णकल्पाचा वापर केला जातो का काय सांगता येईल बघा तुम्ही रसौषधींचा उल्लेख केला सर्व प्रसिद्ध औषध जे मधुमेहासाठी आहे ते वसंत कुसुमाकर आहे नावाचा विचार करा वसंत ऋतूमध्ये जशी पालवी फुटते आणि झाडं टवटवीत वगैरे होतात त्या पद्धतीचं कार्य वसंत कुसुमाकर डायबिटीजच्या रुग्णांमध्ये करत असतो जेव्हा साखरेचा वापर शरीरातली सेल करू शकत नाही तेव्हा शरीरच्या पिष्टी शरीरांचे जे काही धातू असतात ते ड्राय होतात शुष्क होतात अशावेळी वसंत कुसुमाकाराच्या नित्यप्रयोगामुळे डायबिटीजचे शुष्क धातू टवटवीत तव होतात आणि आपल्याला यानुसार कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करता येतात म्हणजे की ही जी सगळी कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत त्याच्यासाठी ही ही औषधं आहेत आणि त्याचा जरूर वापर आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात करा मला आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जरूर सांगायचे की आम्ही एक विशेष स्वरूपाची ही आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी ही सेरीज सुरू करत आहोत जी श्रीधूत पापेश्वर लिमिटेड आयुर्वेद कंपनीने प्रस्तुत केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आपण विविध प्रकारच्या विषयांवरती असणारा आयुर्वेद उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोतच पण ह्या व्यतिरिक्तसुद्धा खास करून आयुर्वेदाची संकल्पना आहे की स्वस्त राहण्यासाठी म्हणजे रोग टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला काही औषधांचा वापर आपण नित्य नेमाने आपल्या दैनंदिन व्यवहारात करू शकतो ज्याच्यामध्ये आहे पहिलं औषध जे आपण मी पुन्हा एकदा बघूया स्क्रीनवरती ते आहे स्वामला आणि ह्या स्वामलाच्या सेवनाने आपण अनेकविध व्याधींवरती मात करू शकणार आहोत आणि ह्याचं एक मुख्य प्रयोजन असं आहे की रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं होणारी विविध प्रकारचे सध्या आपल्याला व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ताप सर्दी खोकल्यासारखे आजार आहेत किंवा इतरही असणारी विविध प्रकारचे इन्फेक्शन्स आपण टाळू शकतो ताकद मिळवण्यासाठी हे अबाल वृद्धांसाठी खास करून मुलांच्या शारीरिक बौद्धिक वाढीसाठी स्वामला औषध आहेच पण उतार वयामध्ये होणारे विविध प्रकारचे आजार सांधेदुखी आहे केस गळणं आहे इ इतरही विविध प्रकारचे जे आजार आहेत हे आपण निश्चित ह्या संपूर्णत सेवन केल्यामुळे टाळू शकतो सो स्वामला हे एक असं औषध आहे जे आपल्याला पुनर्जीवन देणार आहे ज्याचा आपण जरूर वापर करा पण ह्या व्यतिरिक्तही विविध प्रकारचे औषध आयुर्वेदाच्या माध्यमातून श्री दूतप्रेशर कंपनी ही आपल्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देत आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या फक्त त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती आपण संपर्कासाठी स्क्रीनवर बघतात सर जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल सर्व मधुमेह रुग्णांसाठी मी एक सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी मधुमेहाविषयी चांगली जाणकारी प्राप्त करावीत आणि नेहमीच चिकित्सा जर घेतली तर मला वाटतं आपण मधुमेहाच्या कॉम्प्लिकेशन्सपासून समर्थपणे दूर राहू शकतो एवढं मात्र मी निश्चित सांगू शके हे हा एक मुलाचा सल्ला डॉक्टरांनी आपल्याला जाता जाता दिला आपणही दैनंदिन आचरणामध्ये आयुर्वेदाची जरूर कास धरा आणि मधुमेह मुक्त व्हा फक्त त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जी आयुर्वेदाची हेल्पलाईन आहे वन एट झिरो झिरो टू टू नाईन एट सेवन फोर ह्याच्यावरती आपण फोन करू शकता प्रश्न विचारू शकता आणि सर्व ह्या उपचारांची माहिती घेऊ शकता सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य महाराष्ट्रांसुरचना केल्यात त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद